शाळा बंदच्या बाबतीत सरकारने अविचाराने घेतलेला हा निर्णय बहुजनांची एक पिढी बर्बाद करणार असल्याची तीव्र प्रतिक्रिया माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली. सोमवारी जिल्हा परिषदेत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, लक्ष्मणराव ढोबळे तसंच रश्मी बागल यांचं आगमन झालं होतं. प्रत्येकजण आपापल्या कामानिमित्त दाखल झालेले. अशावेळी पत्रकारांनी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याशी संवाद साधला. विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलं. दरम्यान शाळा बंदच्या निर्णयावर लक्ष्मणराव ढोबळे हे चांगलेच भडकले. सरकार कोरोनाचा बाऊ करतंय असा हल्लाबोल त्यांनी केला. जिथं संसर्ग अधिक तिथं शाळा बंद हा निर्णय मान्य, पण इकडं वाड्या वस्त्यांवर कोणतंही वातावरण नसताना शाळा बंद कशासाठी असा सवाल विचारत ऑनलाईन शिक्षण कामगार कष्टकरी वर्गाचा विषय नाही. एका अर्थानं अविचारानं निर्णय घेत बहुजनांची एक पिढीच शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा पवित्रा राज्य सरकारनं घेतलाय असं टीकास्त्र लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोडलं. केवळ 101 गावासाठी पूर्ण 1000 गावं विटीला धरायची आणि त्या ठिकाणी त्या गावांचं वाटोळं करायचं. यामुळं बहुजनांमधून शिकलेली एक पिढी मारण्याचं काम या कोरोनाचं निमित्त करून शाळा बंद करण्यामुळं झालेलं आहे. कृपा करून ज्याच्या घरात आईबाप ग्रॅज्युएट आहेत, डेप्युटी इंजिनियर आहेत, ते घरात वर्ग घेत आहेत, पण विटा थापायला जाणारा, ऊस तोडीला जाणारा, जिथं कसल्याच प्रकारची लागण नाही, तिथली शाळा बंद करू नये.